हेलो फ्रेंड्स, आई एम मिस्टर रविंद्र भालेराव एंड आई वेलकम यू टू माय चैनल दैट इज इंग्लिश फॉर लर्नर्स। डियर स्टूडेंट्स, एज यू नो दैट वी ऑलरेडी हैव स्टार्टेड ब्रिज कोर्स सीरीज एंड वी हैव डन टू वीडियोस ऑन ब्रिज कोर्स ऑफ स्टैंडर्ड 10 एंड ब्रिज कोर्स ऑफ स्टैंडर्ड 9। एंड टुडे वी शैल डिस्कस फर्स्ट एक्टिविटी ऑफ ब्रिज कोर्स स्टैंडर्ड 8। सो लेट्स begin to discuss about the activity number 1, bridge course for standard 8 subject English. But before going to start this video, as usual I request you, don't forget to subscribe my channel. Okay, let's begin to discuss. Chalatra apan suruvat karuya activity number 1. Kay activity ahe? Look at the picture carefully and complete the activities. Here some pictures will be given. Kahi tumhala images dile jastil ani ते ऑब्जर्व करायचे आहेत आणि त्याच्या रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत। चला तर आपण सुरुवात करूया। लेट्स सी द फर्स्ट पिक्चर। हिअर यू कॅन सी द पिक्चर ऑफ लायब्ररी। ओके, अँड वन मोर थिंग यू कॅन सी हिअर, वन इन्स्ट्रक्शन्स इज गिवन हिअर। एक सूचना पण दिलेली आहे या लायब्ररीमध्ये, काय आहे? प्लीज कीप क्वाईट इन द लायब्ररी, लायब्ररीमध्ये शांत राहा। दिस इन्स्ट्रक्शन इज गिवन हिअर। सो या इमेजच्या आधारावरती काय ॲक्टिव्हिटी दिली आहे? वन सेंटेन्स इज गिवन, एक सेंटेन्स दिलेला आहे, आपण त्याला आपण इन्स्ट्रक्शन म्हणू शकतो लायब्ररीसाठी। वी शूड डॅश डॅश इन द लायब्ररी। विच वर्ड वी हॅव टू फिल अप हिअर? कोणता शब्द इथे आपल्याला लिहायचा आहे? येस, वी शूड कीप, वी शूड क्वाईट, कीप क्वाईट इन द लायब्ररी। आपण लायब्ररीमध्ये शांत राहायला हवं। सो पिक्चर बघून त्याची ऑब्झर्वेशन करून त्याच्याशी रिलेटेड एखादा ठराविक शब्द फिलअप केल्यानंतर ते आपलं वाक्य अर्थपूर्ण होऊ शकतो। लेट्स सी द नेक्स्ट इमेज। हिअर यू कॅन सी द इमेज ऑफ रेल्वे स्टेशन। ओके, दिस गर्ल इज ट्रॅव्हलिंग और ओके and she has over the mask, tini mask pan ghatlela ahe. Tar yacha related ek activities ahe kiwa sentence ahe, we must wear dash dash at railway station and during journey. रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी किंवा प्रवास करते वेळी रेल्वेने आपण डॅश डॅश वियर, वियर म्हणजे परिधान करणे किंवा घालणे, काय घातलं पाहिजे? सिंपल आहे। Nowadays we are living in the pandemic situation. तो mask, hand wash हे तर आपले day to day life मधले एक अविभाज्य घटक म्हणू शकतो झालेले आहे। So which word we can write here? We must wear mask at railway station. Okay? Next sentence. Here you can see the image of a ticket counter. Ticket counter is there and these people आर स्टँडिंग इन अ क्यू, एका रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत। अँड वन इन्स्ट्रक्शन इज ऑल्सो गिवन हिअर, प्लीज स्टँड इन क्यू। आता या इमेजच्या आधारावरती सेंटेन्स दिलं आहे, प्लीज स्टँड इन अ डॅश डॅश ॲट तिकीट काउंटर। सिंपल, कोणता शब्द येतील येणार? प्लीज स्टँड हा याच्या मधला शब्द, क्यू। प्लीज स्टँड इन अ क्यू, क्यू म्हणजे रांगेमध्ये उभे राहा। नेक्स्ट इमेज, हिअर यू कॅन सी समवन इज वॉशिंग हिज हँड्स। हात धुत आहे, हँड वॉश इज देअर। ओके, त्याच्या रिलेटेड सेंटेन्स काय आहे? वी मस्ट डॅश डॅश विथ अ सोप और हँड वॉश। आपण सोपने, साबणाने किंवा हँड वॉशने आपण आपले डॅश डॅश काय केले पाहिजे? हात धुतले पाहिजे। वी मस्ट वॉश आवर हँड्स, वी मस्ट wash our hands okay, we must wash our hands with a soap or hand wash. Next image, here you can see the image of computer lab or we can say a computer room. Okay, teacher is standing there and these students are doing their work before the computer. The computers बोलते ते आपले काम करीत आहेत किंवा something they are learning. And one more thing you can notice here,
इथे एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे काय, प्लीज रिमूव्ह युअर फुटवेअर. ही इन्स्ट्रक्शन तिथे आहे त्या कॉम्प्युटर लॅबच्या जवळ. काय, तुम्ही तुमचे फुटवेअर काढून ठेवा, म्हणजे पायामधील चप्पल शूज आहे ते कॉम्प्युटर लॅबमध्ये एंट्री करण्याअगोदर बाहेर काढून ठेवा. आता याच्या रिलेटेड सेंटेन्स काय आहे, प्लीज रिमूव्ह युअर, रिमूव्ह म्हणजे काढणे, रिमूव्ह युअर डॅश डॅश आउटसाइड द कॉम्प्युटर लॅब. सिंपल याच्यामधले शब्द, युअर प्लीज रिमूव्ह युअर फुटवेअर. ओके, सो इन दिस वे वी कॅन कम्प्लीट द सेंटेन्स. नेक्स्ट, हियर टू गर्ल्स आर हियर, यू कॅन सी, अँड दे आर गिविंग समथिंग ऑर ग्रेन्स टू दॅट टू दीज पिजिन्स. या पिजिन्सला काहीतरी खायला देत आहेत, अँड दीज पिजिन्स आर नॉट फ्लाईंग, दे आर जस्ट इटिंग. ओके, आता याच्याशी रिलेटेड पिक्चर काय दिलेलं आहे, सेंटेन्स काय दिलेला आहे, डोंट डॅश डॅश पिजिन्स विल फ्लाय अवे. डॅश डॅश करू नकोस, पिजिन्स फ्लाय अवे, पिजिन्स उडून जातील. म्हणजे काय, एकतर आवाज करू नकोस, पिजिन्स उडून जातील, किंवा हालचाल करू नकोस, पिजिन्स उडून जातील. सो या प्रकारचे शब्द मग एकतर आपण लिहू शकतो डोंट मूव, किंवा डोंट मेक नॉईज. डोंट मेक नॉईज ऑर डोंट मेक मूव, हालचाल करू नकोस किंवा आवाज करू नकोस, पिजिन्स विल फ्लाय अवे. ओके, नेक्स्ट, हिअर यू कॅन सी वन चार्ट इज गिवन, एक चार्ट दिलेला आहे, आणि त्या चार्टच्या रिलेटेड आपल्याला फॉर्मल रिक्वेस्ट आणि इनफॉर्मल रिक्वेस्ट ची वाक्य किंवा सेंटेन्सेस कन्स्ट्रक्ट किंवा तयार करायचे आहेत. याच्या ओके इझी आहे, इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक, जे आपण आपल्या फ्रेंड्स बरोबर जी भाषा किंवा घरामध्ये जी यूज करतो ते इनफॉर्मल लँग्वेज. परंतु एक ऑफिशियल लँग्वेज असते किंवा टीचर्सबरोबर स्टुडंट जेव्हा बोलतात फॉर्मल लँग्वेज. आता रिक्वेस्ट करण्यासाठी कशाप्रकारे सेंटेन्स असतात बघा, इनफॉर्मलमध्ये ते एक चार्टमध्ये बघतो, ते मॉडल म्हणजे मॉडल ऑक्झिलरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद त्याला बोलू शकतो. कॅन, कुड, मे, माय दिलेलं आहे, त्यानंतर एक सब्जेक्ट आय दिलेला आहे आणि वर्ब दिलेला आहे, आणि त्याला ऑब्जेक्ट म्हणू शकतो किंवा प्रेडिकेट म्हणू शकतो. आता इनफॉर्मलसाठी त्याच्यापुढे दिलं आहे, इनफॉर्मलसाठी काय घेऊ शकतो, कॅन. इनफॉर्मलच्या पुढे कोणता शब्द आहे, कॅन, आपण घेणार कॅन. त्यानंतर काय दिलेलं आहे, आय, कॅन आय, वर्ब घ्या, पुढे दिलेलं आहे गो टू द पार्क. कॅन आय गो टू द पार्क, मी पार्कमध्ये जाऊ शकतो का, इनफॉर्मल रिक्वेस्ट, मी पार्कमध्ये जाऊ शकतो का. आणखीन सेंटेन्स म्हणू शकतो, कॅन आय लीव अर्ली टुडे, मी आज लवकर लीव म्हणजे निघून जाऊ शकतो का, किंवा कॅन आय टेक दिस न्यूजपेपर, हा न्यूजपेपर मी घेऊ शकतो का. कॅन आय बॉरो सम मनी, तुझ्याकडून काही पैसे मी बॉरो किंवा उसने घेऊ शकतो का. सो इन दिस वे बाय युझिंग कॅन, कॅननी स्टार्ट करून आपण या प्रकारचे इनफॉर्मल रिक्वेस्ट ची वाक्य बनवू शकतो. फोर सेंटेन्स तुम्ही बनवायचे आहेत. फॉर्मलसाठी, इनफॉर्मलसाठी कॅन दिलं होतं, फॉर्मलसाठी टू वर्ब दिलेले आहे, हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब, ते आणि ते म्हणजे कोणते, कुड अँड मे. फॉर एक्झाम्पल आता कुड घेतलं तर काय होईल, फर्स्ट सेंटेन्स सुरुवातीला कुड, त्यानंतर कुड आय गो, कुड आय गो टू द पार्क, कुड आय गो टू द पार्क. किंवा मे जर घेतलं तर मेचं सेंटेन्स कसं होईल, मे आय गो टू द पार्क, मी पार्कमध्ये जाऊ शकतो का. म्हणजे मेनी पण सुरुवात करू शकतो किंवा कुडने करू शकतो. अशा प्रकारे कुडची तुम्ही फोर सेंटेन्स बनवा, कुड आय गो टू द पार्क, कुड आय लीव अर्ली टुडे, किंवा कुड आय टेक दिस न्यूजपेपर, कुड आय बॉरो सम मनी. मेनी या प्रकारे सेंटेन्स बनवा, मे आय गो टू द पार्क, मे आय लीव अर्ली टुडे. या प्रकारे तुम्ही बाय युझिंग कुड यू कॅन मेक फोर सेंटेन्स, अँड बाय युझिंग मे यू हॅव टू कन्स्ट्रक्ट ऑर प्रिपेअर फोर सेंटेन्स. याचे चार आणि याच्या एट सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. सो फॉर्मल रिक्वेस्टसाठी आणि इनफॉर्मल रिक्वेस्टसाठी कोणते वर्ड कशाप्रकारे बनवायचे आहे ते आपण इथे चार्टमधून शिकलो. वर आणखीन एक दुसरा शब्द असेल तर माईट शब्द दिलेला आहे, तो व्हेरी इनफॉर्मल म्हणजे अतिशय एकदम पोलाईट रिक्वेस्ट, जास्तच
शक्यतो ते यूज केलं जात नाही, पण करायचं असेल तर माईटचा यूज करू शकतो. माईट आय गो टू द पार्क, किंवा माईट इज व्हेरी फॉर्मल, खूपच जास्त फॉर्मल यूज करण्यासाठी वापरला जातो. तुम्ही याची पण फोर सेंटेन्स बनवू शकता, बनवा माईट आय गो टू द पार्क, माईट आय लिव अर्ली टुडे, या प्रकारे. ओके, सो फ्रेंड्स, या 800 ब्रिज कोर्समध्ये आणखीन काही ॲक्टिव्हिटी नंबर 1 ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवरअप करणार आहोत. सो आय विश, आय थिंक यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. अशाच प्रकारच्या व्हिडिओज आपण ह्या ब्रिज कोर्सेस 8, 9, 10 स्टँडर्डच्या रिलेटेड बनवणार आहोत. होप यू विल लाईक इट, तुम्हाला त्या आवडतील. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी, यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.